जिंदूर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परम पूज्य गुरु माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 1 कोटी वृक्षारोपण आणि संवर्धन अभियान सुरू झाले. बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम वृक्षारोपण याचे आयोजित केले जाते. या अभियानाच्या निमित्ताने असंख्य विविध झाडांचे आज जिंतूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या विविध भागातील सेवेकरी प्रतिनिधी तसेच बालसंस्कार वर्गातील मुले युवा वर्गाने वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प केलाय. शहरातील भावना बोर्डीकर यांच्या पोतदार इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या वृक्षारोपण अभियानात आमदार मेघना बोर्डीकर सह मीनाताई बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, रंजना भोंबे, डॉक्टर सविता वाघमारे, प्रतीक्षा साबळे यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाच्या निमित्ताने असंख्य विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी राज्यातील नाशिक, बीड, पुणे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत वृक्षारोपण पूर्ण झाले. हे अभियान पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे ठरणार असल्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सेवा कार्याच्या वतीने करण्यात येते. प्रत्येकाने हा व्यापक 1 कोटी महावृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यात आपल्या पुढील पिढीला प्रदूषण मुक्त जीवन जगण्यास व शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास मदत होईल. कारण कोरोना या महाभयंकर रोगाने ऑक्सिजनचे जीवनातील काय महत्व आहे हे शिकवले. 5 वर्षात आम्ही मतदारसंघात 5 लाख वृक्षारोपण करू असा संकल्प केल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. तिचे कार्यक्रम असू दे किंवा आता हे वृक्षारोपण करून कुणासाठी येते, तुम्हा आम्हासाठी, आपल्या पुढच्या भविष्यासाठी, त्यांना एक स्वच्छ सुंदर निखळ असं आयुष्य जगता आलं पाहिजे. त्यासाठी ह्या कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजार हा परिणाम कुठे ना कुठेतरी ह्या पोल्युशनमुळेच आहे, पर्यावरणाचा. मी संकल्प केला होता की माझ्या मतदारसंघामध्ये 5 लाख वृक्ष लावायची आणि त्याचा संकल्पाचं सुरुवात ह्या वर्षीपासून आम्ही केलेली आहे. आणि या वर्षीचं माझं टार्गेट 1 लाख आहे. आणि आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये 2 महिने अतिवृष्टी झाली, मग जास्त पावसामुळे सुद्धा झाडं तेवढी जगली नसती. यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा भाग नाही, याला शास्त्रीय कारण आहे. हे एक विज्ञान की समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक सेवा केंद्रासमोर असणारा अवलंबन हा यासाठीच असतो की आपल्या मनात असलेली सर्व जन विचार चित्त स्थिर होऊन प्रदक्षिणा घालून. गुणीरत्न वाकोडे, MCN News, जिंतूर.